बातमी येते यवतमाळमधून. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं यवतमाळ जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. आर्णी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार राजू तोडसाम यांना मात्र पक्षानं डच्चू दिला आहे. निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 5 पैकी 4 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर उमरखेड मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाहीये. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून मदन येरावार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तर राळेगाव मतदारसंघातून अशोक उईके यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. वणी विधानसभा मतदारसंघातून संजीव रेड्डी बोधकुरवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राजू तोडसाम यांच्या जागेवर डॉक्टर संदीप धुर्वे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. या 7 मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात आहेत आणि या 5 पैकी 3 उमेदवारांना परत उमेदवारी देण्यात आली आहे.